लोकसभेत केंद्र सरकारनं स्वतंत्र विदर्भ राज्याच्या भूमिकेला विसंगत उत्तर दिलंय, त्यामुळे विदर्भवादी संघटना आक्रमक झाल्यात. चंद्रपुरात ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं झाली. पोलिसांनी आंदोलकांना यावेळी ताब्यात घेतलं. 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गोंदियातील गोरेगाव इथं जिल्हास्तरीय पेन्शन महामेळावा झाला. पेन्शनधारकांची संघर्ष यात्रा संपूर्ण राज्यात फिरतीय. पेन्शन मेळाव्यात राज्यातील 64 संघटना सहभागी झाल्यात. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात PLGA नक्षल सप्ताहाचा निषेध म्हणून एटापल्ली शहरात शांतता रॅली निघाली. या रॅलीत भगवंतराव महाविद्यालय आणि माध्यमिक आश्रमशाळेचे 300 विद्यार्थी आणि स्थानिक व्यापारी नागरिक सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून नक्षलवादी विचारसरणीचा निषेध व्यक्त केला. अकोल्याच्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांना दणका दिलाय. कडूंनी मंजुरी दिलेल्या 3 रस्त्यांचं इतर 13 कामांना स्थगिती देण्यात आली आहे. कडूंनी अस्तित्वात नसलेल्या 3 रस्त्यांच्या कामात 1,95,00,000 अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केला होता. जालना नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा कल्पना लाहोटी यांच्या घरातून चोरांनी रोख रकमेसह 17,00,000 सोन्या चांदीचे दागिने पळवलेत. शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या बडी सडक परिसरात मध्यरात्री ही घटना घडली. लाहोटी यांच्या घराबाहेरचा CCTV कॅमेऱ्यांचा DVRही चोरट्यांनी लांबवलाय. अकोल्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेनं ई चलानद्वारे कारवाई केली. जानेवारी 2021 पासून दंडाची रक्कम न भरलेल्या 94,000 वाहन चालकांवर खटले दाखल होणार आहेत. शेवटची संधी म्हणून 11 डिसेंबरला लोक अदालतीमध्ये ई चलानचा भरणा करता येणार आहे. मुंबईतून 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भारतीय जवानाचा मृतदेह मीरा रोड आणि दहिसर रेल्वे स्थानकादरम्यान सापडलाय. गाझीपूर एक्सप्रेसच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भूपेंद्र सिंग टोकस असं त्याचं नाव आहे. 30 नोव्हेंबर रोजी ते परत लुधियानाला निघाले होते, त्यानंतर बेपत्ता झाले. अंबरनाथ शहरालगतच्या जंगल परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आलाय. वसत जावसई जांभोळी या परिसरात मागील महिन्याभरात 2 वेळा बिबट्यानं 2 पाळीव प्राण्यांची शिकार केली. तर याच परिसरात सकाळ संध्याकाळ वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन वनविभागानं बॅनर्स लावून केलंय. नालासोपऱ्यात रेल्वे कॉरिडॉरच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या वस्तीवर कारवाई झाली. इथली शेकडो अनधिकृत घरं तोडण्यात आली. 2012 पासून या जागी मालगाडी कॉरिडॉर प्रकल्प प्रलंबित आहे, पण 9 वर्षात या जागेवर अनधिकृत चाळी गाळे बांधले गेले. 2 वर्षांपासून इथल्या रहिवाशांना मोबदला देऊन घरं रिकाम्या करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. कोल्हापुरातील पंचगंगा आणि वारणा नदीला प्रदूषणाचा विळखा बसलाय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदूषणामुळे वारणेतील पाणी पुन्हा एकदा फेसाळलंय. या प्रदूषणामुळे नदीत अनेक ठिकाणी मृत माशांचा खच पडलाय, तरी देखील प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जात नाहीये. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुण्यातील एअरफोर्स स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी S-30 MKI आणि आकाश मिसाईल सिस्टीमची पाहणी केली. जग्वारसह काही फायटर विमानं आणि हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकं यावेळी सादर झाली. हिंगोली जिल्ह्यात पहिल्या चाइल्ड फ्रेंडली पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. अज्ञानपणात लहान मुलांकडून गुन्हे घडतात. मुलांमध्ये असलेली पोलिसांची भीती कमी करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. आज विनायकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक महागणपती रांजणगाव इथं मंदिर गाभारा आकर्षक विविधरंगी फुलांनी सजवण्यात आला. तसंच लाडक्या बाप्पाला 1,111 मोसंबींचा महानैवेद्यही दाखवण्यात आला. विविध मनमोहक सुंदर फुलांनी सजलेलं लाडक्या बाप्पाचं रूप विलोभनीय दिसत आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.